कोशिश फाउंडेशन सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवित असते. गणेश चतुर्थीचे औचित्य साधून कोशिश फाउंडेशनच्या वतीने रविवारी श्री गणेश उत्सव वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत स्पर्धकांचं कौतुक केले. या स्पर्धेचे आयोजन पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील गणेश मंदिर येथे रविवारी करण्यात आले होते. ही स्पर्धा 15 वर्ष वयोगटाखालील मुला मुलींसाठी घेण्यात आली होती. यात अनेकांनी सहभाग घेतला. स्पर्धेवेळी भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा नेता चिन्मय समेळ, सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, उल्हास झुंजारराव, संदीप पाटील, आयुफ अकुला, आदित्य देशमुख, गौरव चव्हाण, अमय देशमुख, सूरज गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कल्पना शक्ति का जो वाव देने का जो प्रयत्न है तुम्हारा कारण मुला कल्पना शक्ति
बक्षीस मिळो ना मिळो पण सहभाग अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तुमच्या मुलांना त्यांचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. मी कोशिश फाउंडेशनचे सर्व सदस्य सुमित जुंजारा असतील, चिन्मय समय असेल, अभिषेक पटवर्धन असतील, आयुष अकोला असतील, संदीप असेल आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांना खरोखर धन्यवाद देतो. असे स्तुत्य उपक्रम आपण कायमस्वरूपी घेत राहा या माझ्या आपल्या आणि सर्वांना गणपतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. जय जय महाराज.